न्यायालयीन खटल्यात विरोधी निकाल दिल्यामुळे अमरावतीच्या एका राजकीय व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील दोन न्यायमूर्तींना 7 ऑक्टोबरला धमकीपत्र पाठवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून नागपूर पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत। याबाबत नागपूर पोलिसांनी हा तपास अमरावती शहर पोलीस विभागाकडे वर्ग केल्याची माहिती मिळाल्याने यावर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना विचारले असता अद्यापपर्यंत चौकशीचे पत्र मिळाले नाही, माहिती मिळाल्यास चौकशी करू, मात्र हीच माहिती एका वृत्तपत्रात वाचली, यावर प्राथमिक चौकशी केली असता अमरावती शहरातील कुठल्याही व्यक्तीने असे केल्याचे आढळून आले नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केली। अद्यापर्यंत नागपूरकडून आम्हाला कुठल्याही चौकशीचं पत्र किंवा काही पत्र मिळालेलं नाही, हे सर्व बातमी आम्ही सुद्धा वर्तमानपत्रात पाहिलेली आहे। याबद्दल काही आल्यास आम्ही अधिकृतपणे आपल्याला माहिती देण्यात येईल, पण अमरावती शहरातील कुठलीही व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्तीने काय असे कृत्य केल्याची मला अद्यापर्यंत कुठलीही माहिती आलेली नाही।